इयत्ता दहावी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक पाठ क्रमांक दोन मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण यामधील स्वाध्यायावरती आज आपण चर्चा करणार आहोत प्रश्न क्रमांक एक स्तंभ क्रमांक एक जुळेल या प्रकारे स्तंभ क्रमांक दोन व तीन ची फेरमांडणी करा येथे आपण स्तंभ क्रमांक एक स्तंभ क्रमांक दोन आणि स्तंभ क्रमांक तीन यांची जोडणी करून उत्तरासहित हा स्तंभ तयार केलेला आहे स्तंभ क्रमांक एक यामध्ये त्रिक स्तंभ क्रमांक दोनशी जुळणारा स्तंभ आहे पहिल्या व तिसऱ्या अणुवस्तुमानांची सरासरी आणि स्तंभ क्रमांक तीन याशी जुळणार आहे डोबेरायनर स्तंभ क्रमांक स्तंभ क्रमांक तीन अणुअ स्तंभ क्रमांक एक अनुअंक अनुकेंद्रकावरील धनप्रभार आणि मोजले स्तंभ क्रमांक एक मध्ये आवर्त रेणूसूत्रांमध्ये क्रमाक्रमाने बदल आणि मेंडेल्यू अणुकेंद्रक यासाठी एकवटलेले वस्तुमान व धनप्रभार आणि रुदर फोर्ड इलेक्ट्रॉन स्तंभ क्रमांक एक मध्ये तर सर्व अणूंमधील हलका व प्रभारी कण स्तंभ क्रमांक दोन आणि थॉमसन स्तंभ क्रमांक तीन यानंतर योग्य प्रश्न क्रमांक दोन योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा अ अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनांची संख्या टिंबटिंब आहे पर्याय असे आहेत एक, एक दुसरा पर्याय आहे दोन तिसरा पर्याय आहे तीन चौथा पर्याय आहे सात अल्कधातू जे असतात तर त्यांच्या बाह्यतम कवचामध्ये इलेक्ट्रॉन फक्त एक एवढे असतात म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आ अल्कधर्मी धर्मी मृदा धातूंची संयुजा दोन आहे म्हणजेच त्यांची आधुनिक आवर्त सारणीतील जागा टिंबटिंबमध्ये आहे पर्याय असे आहेत गन दोन दुसरा पर्याय आहे गन सोळा तिसरा पर्याय आहे आवर्त दोन चौथा पर्याय आहे डी खंड पुढील प्रश्न असा आहे अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा दोन आहे म्हणजे त्यांचे आधुनिक आवर्तसारणीतील जागा गण दोनमध्ये आहे प्रश्न पुढचा ई मूलद्रव्य एक्सच्या क्लोराईडचे रेणुसूत्र एक्स, एक्स सी एल आहे हे संयुग उच्च द्रवणांक असलेला स्थायू आहे यक्स हे मूलद्रव्य आवर्तसारणीच्या ज्या गणात असेल त्या गणात पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य असेल तर याचे पर्याय असे आहेत एक सोडियम दोन मॅग्नेशियम तीन ॲल्युमिनियम चार सिलिकॉन तर मूलद्रव्य यक्सच्या क्लोराईडचे रेणूसूत्र यक्स सी एल आहे हे संयुग उच्च द्रवणांक असलेला स्थायू आहे म्हणजे यक्स हे मूलद्रव्य आवर्तसारणीच्या सोडियम यक्स या ठिकाणी सोडियम हा हे मूलद्रव्य असणार आहे प्रश्न पुढचा आधुनिक आवर्तसारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत याचे पर्याय असे आहेत यस खंड पी खंड डी तीन डी खंड आणि चार यफ खंड तर यामध्ये आधुनिक आवर्तसारणीत अधातू हे पी खंड या खंडात आहेत यानंतर प्रश्न क्रमांक तीन एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ दोन असे आहे यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर अ या मूलद्रव्याचा अणुअंक किती या मूलद्रव्याचा अनुअंक बारा आहे त्यानंतर या मूलद्रव्याचा गण कोणता तर हे मूलद्रव्य गण दोनमध्ये आहे म्हणजे गण दोन आहे त्यानंतर ई हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे तर हे मूलद्रव्य तिसऱ्या आवर्तात आहे यानंतर प्रश्न पुढचा ई या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील तर कंसात अणुअंक दिले आहेत यामध्ये यन सा बेरेलियम चार आर्गॉन अठरा क्लोरीन सतरा या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म बेरेलियम या मूलद्रव्यासारखे असतील पुढील प्रश्न क्रमांक चार दिलेल्या अनुअंकाच्या चा आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा त्यावरून प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित लिहा अ लिथियम सिलिकॉन हेलियम सोडियम फॉस्फरस यांच्यापैकी तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये कोणती यामध्ये प्रत्येक मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण इथे दिलेले आहे यासाठी हा तक्ता पहा मूलद्रव्य आणि त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिथियम चे इलेक्ट्रॉन रूपन आहे दोन आणि एक सिलिकॉनचा अणुअंक आहे चौदा इलेक्ट्रॉन रूपन आहे दोन आठ चार हेलियमचा अणुअंक आहे दोन इलेक्ट्रॉन रूपन आहे दोन सोडियम अणुअंक आहे अकरा इलेक्ट्रॉन रूपन आहे दोन आठ एक फॉस्फरस अणुअंक आहे पंधरा इलेक्ट्रॉन रुपण आहे दोन आठ पाच तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य सिलिकॉन सोडियम आणि फॉस्फरस ही आहेत आ हायड्रोजन नायट्रोजन कॅल्शियम सल्फर बेरेलियम आर्गॉन यांच्यापैकी दुसऱ्या गणातील मूलद्रव्य कोणती याचं देखील आपण तक्त्याच्या रूपामध्ये स्वरूपामध्ये इलेक्ट्रॉन संरूपण पाहूया हायड्रोजन इलेक्ट्रॉनचं रुपण आहे एक कारण हायड्रोजनचा अणुअंक आहे एक नायट्रोजनचा अणुअंक आहे सात इलेक्ट्रॉनचं रुपण आहे दोन आणि पाच कॅल्शियम अणुअंक आहे वीस दोन आठ आठ दोन हे इलेक्ट्रॉनचं रुपण आहे सल्फर सोळा अणुअंक आहे इलेक्ट्रॉनचं रूपन आहे दोन आठ आणि सहा बेरेलियम चार अणुअंक आहे आणि इलेक्ट्रॉन रुपण आहे दोन आणि दोन आर्गॉन अणुअंका अठरा दोन आठ आठ हे इलेक्ट्रॉन संरूपण आहे यावरून बेरेलियम आणि कॅल्शियम हे दुसऱ्या गणातील मूलद्रव्य आहेत पुढील प्रश्न ई नायट्रोजन कार्बन ऑक्सिजन बोरॉन अल ॲल्युमिनियम अलु, यांच्यापैकी सर्वाधिक विद्युत ऋण मूलद्रव्य कोणते तर इथं आपण प्रत्येक मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन रुपण पाहूया नायट्रोजन सात दोन आणि पाच त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे कार्बन सहा दोन आणि चार हे इलेक्ट्रॉन रूपण आहे ऑक्सिजन आठ दोन आणि सहा हे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे बोरॉन पाच दोन आणि तीन इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे ॲल्युमिनियम तेरा दोन आठ तीन हे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे थेस हे मग यामधील ऑक्सिजन हे सर्वाधिक विद्युत ऋण मूलद्रव्य आहे ई बेरे बेरेलियम कार्बन ऑक्सिजन बोरॉन ॲल्युमिनियम यांच्यापैकी सर्वाधिक विद्युत घन मूलद्रव्य कोणते येथे आपण तक्त्याद्वारे मूलद्रव्य आणि त्याचे इलेक्ट्रॉन रूपण पाहूया बेरेलियम चार अणुअंक आहे इलेक्ट्रॉन रूपन आहे दोन दोन कार्बन सहा अणुअंक आहे इलेक्ट्रॉन रुपण आहे दोन चार ऑक्सिजन आठ अणुअंक आहे इलेक्ट्रॉन रुपण आहे दोन सहा बोरॉन पाच अणुअंक आहे इलेक्ट्रॉनचं रुपण आहे दोन तीन आणि ॲल्युमिनियम इलेक्ट्रॉन अणुअंक आहे तेरा इलेक्ट्रॉनचं रुपण आहे दोन आठ आणि तीन तर यामध्ये ॲल्युमिनियम हे सर्वाधिक विद्युत घन मूलद्रव्य विद्युत धन मूलद्रव्य आहे ऊ सोडियम फॉस्फरस क्लोरीन सिलिकॉन मॅग्नेशियम यांच्यापैकी सर्वाधिक आकारमान असलेला अणू कोणता येथे आपण इलेक्ट्रॉन उरूपण पाहूया तक्त्यामध्ये सोडियम अकरा अणुअंक आहे दोन आठ एक हे त्याचे इलेक्ट्रॉन संरूपण आहे फॉस्फरस पंधरा अणुअंक आहे दोन आठ पाच हे त्याचं इलेक्ट्रॉन रोपण आहे क्लोरीन सतरा त्याचे अणुअंक आहे इलेक्ट्रॉन रुपण आहे दोन आठ सात सिलिकॉन चौदा अणुअंक आहे इलेक्ट्रॉन चौरूपण आहे दोन आठ चार आणि मॅग्नेशियम अणुअंक आहे बारा इलेक्ट्रॉन संरूपण आहे दोन आठ दोन यांच्यापैकी सोडियम हा सर्वाधिक आकारमान असलेला अणू आहे ए ॲल्युमिनियम सिलिकॉन सोडियम मॅग्नेशियम सल्फर यांच्यापैकी सर्वाधिक धातू गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते यामध्ये मूलद्रव्य आणि त्याचे इलेक्ट्रॉन संरूपणाचा तक्ता आपण इथे दिलेला आहे यामध्ये ॲल्युमिनियमचा अणुअंक आहे तेरा इलेक्ट्रॉन संरूपण आहे दोन आठ तीन सिलिकॉन इल मूल अणुअंक आहे चौदा इलेक्ट्रॉन संरूपण आहे दोन आठ चार सोडियम अणुअंक आहे अकरा इलेक्ट्रॉन रोपण आहे दोन आठ एक मॅग्नेशियम अणुअंक आहे बारा इलेक्ट्रॉन रुपण आहे दोन आठ दोन आणि सल्फर अणुअंक आहे सोळा इलेक्ट्रॉन रोपण आहे दोन आठ सहा सोडियम हे सर्वाधिक धातू गुणधर्म असलेले मूलद्रव्य आहे ऐ कार्बन लिथियम फ्लोरिन नायट्रोजन ऑक्सिजन यांच्यापैकी सर्वाधिक अधातू गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते यामध्ये मूलद्रव्य आणि इलेक्ट्रॉनचं कार्बन कार्बनचा अणुअंक आहे सहा इलेक्ट्रॉन रुपण आहे दोन चार लिथियमचा अणुअंक आहे तीन इलेक्ट्रॉन रुपण आहे दोन आणि एक फ्लोरिन अणुअंक आहे नऊ इलेक्ट्रॉनचं रोपण आहे दोन आणि सात त्यानंतर नायट्रोजन अणुअंक आहे सात इलेक्ट्रॉनचं रोपण आहे दोन आणि पाच आणि ऑक्सिजन अणुअंक आहे आठ इलेक्ट्रॉनचं रुपण आहे दोन आणि सहा तर फ्लोरीन हे सर्वाधिक अधातू असलेले गुणधर्म असलेले मूलद्रव्य आहे प्रश्न पाच वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा अ सर्वात लहान आकारमानाचा अणु उत्तर आहे हायड्रोजन सर्वात कमी अणुवस्तुमानाचा अस्तु, अणु उत्तर आहे हायड्रोजन ई सर्वाधिक विद्युत ऋण अणु उत्तर आहे फ्लोरिन ई सर्वात कमी अनुत्रिजा असलेला राजवायू उत्तर आहे हेलियम उ सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू उत्तर आहे फ्लोरिन प्रश्न सहा थोडक्यात टिपा लिहा अ मेंडेलिव्हचा आवर्ती नियम उत्तर में मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता मेंडेलिवला असे दिसून आले की ठराविक अवधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मांमध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात हा मेंडेलिवचा आवर्ती नियम आहे आ आधुनिक आवर्तसारणीची रचना एक आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्ये त्यांच्या अनुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडलेले आहेत आधुनिक आवर्तसारणीमध्ये सात आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्त असे म्हणतात एकूण सात आवर्त आहेत तसेच या सारणीत अठरा उभे स्तंभ आहेत त्यांना गण म्हणतात एकूण अठरा गण आहेत आवर्त व गण यांच्या रचनेतून चौकटी तयार होतात या चौकटींमध्ये वरच्या बाजूला ओळीने अणुअंक दर्शवलेले असतात पुढील प्रश्न आधुनिक आवर्तसारणीची रचना यामध्ये दोन प्रत्येक चौकट ही एका मूलद्रव्याची जागा आहे आवर्तसारणीच्या तळाशी सात ओळींव्यतिरिक्त आणखी दोन ओळी स्वतंत्रपणे दाखवलेल्या आहेत त्यांना अनुक्रमे लॅन्थॅनाइड श्रेणी व ॲक्टिनाइड श्रेणी असे म्हणतात दोन श्रेणींसहित आवर्तसारणीमध्ये एकशे अठरा चौकटी आहेत म्हणजेच एकशे अठरा मूलद्रव्यांसाठी जागा आहेत अगदी नजीकच्या काळात काही मूलद्रव्यांची निर्मिती प्रयोगसिद्ध झाल्यामुळे आता ही आवर्तसारणी सर्व एकशे अठरा मूलद्रव्यांनी पूर्ण भरलेली आहे तीन संपूर्ण आवर्तसारणी मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारे यस खंड पी खंड डी खंड यफ खंड अशा चार खंडांमध्ये विभागली गेली आहे एस खंडात गण एक व दोन येतात गण तेरा ते गण अठरा हे पी खंडामध्ये येतात गण तीन ते गण बारा हे डी खंडामध्ये येतात तर तळाच्या लॅनथॅनाइड आणि ऍक्टिनाईड श्रेणी यफ खंडामध्ये येतात डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्य म्हणतात आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा दिसून येते या नागमोडी रेषेच्या सहाय्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक तीन प्रकार आधुनिक आवर्तसारणीमध्ये स्पष्टपणे दाखवता येतात नागमोडी रेषेच्या आजूबाजूला धातू सदृश मूलद्रव्य आहेत नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू असून उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत की समस्थानकांचे मेंडेलिवच्या व आधुनिक आवर्तसारणीतील स्थान एक आवर्त आवर्तसारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमान भिन्न असल्याने आवर्त आवर्तसारणीत समस्थानिकांना जागा कशी व कोठे द्यायची हा एक मोठा प्रश्न समोर उभा राहिला मोसलेने अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा गुणधर्म नसून अणुअंक हा मूलद्रव्यांचा गुणधर्म आहे असे शोधून काढले कोणत्याही मूलद्रव्याचा अणुअंक त्याच्या अगोदर असलेल्या मूलद्रव्यापेक्षा एक क्रमांकाने वाढलेला दिसतो आधुनिक आवर्तसारणीत मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाप्रमाणे करण्यात आली त्यावेळी मेंडेलिवच्या आवर्तसारणीतील मूलद्रव्यांच्या जोड्यांमध्ये आढळलेली विसंगती दूर झाली ई समस्थानिकांचे मेंडेल्यूच्या व आधुनिक आवर्तसारणीतील स्थान यामध्ये क्लोरीन हे उदाहरण घेतलेलं आहे क्लोरीनचा अणुअंक क्लोरीनचा अणुअंक क्लोरीन सतरा असून अणुवस्तुमानांक भिन्न आहेत त्यामुळे आधुनिक आवर्तसारणीत यांना या समस्थानिकांना एकाच स्थानात ठेवण्यात आले आहे प्रश्न सातवा शास्त्रीय कारणेली हा अ आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अनुत्रीजा कमी कमी होत जाते उत्तर आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एक, -एक वाढतो वाढत जातो तसे कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात म्हणजेच केंद्रकावरील धरकावरील धनप्रभार एक एककाने वाढत जातो व वा भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्या बाह्यतम कवचामध्ये जमा होतो। दोन वाढीव केंद्रकीय के धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिकच खेचले जातात व त्यामुळे अनुचे आकारमान कमी होते अनुचित त्रिजा डावीकडून उजवीकडे कमी होत जाते आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होत जातो उत्तर धातूंमध्ये इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती असते इलेक्ट्रॉन दिल्याने धनप्रभारित आयन तयार होतात यालाच धातू गुण असे म्हणतात दोन आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते आणि इलेक्ट्रॉन वाढत जातात केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्याने वा अनुत्रिजा कमी होत गेल्याने प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार वाढत जातो व संयुज इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी कमी होत जाते म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा धातु गुणधर्म कमी कमी होत जातो ई गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रीजा वाढत जाते उत्तर त्रिजेवरून अणुचा आकार ठरविला जातो दोन गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून अणुकेंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढते त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉनवरील आकर्षणबल कमी होते म्हणून गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रीजा वाढत जाते व वा आकारमानही वाढते पुढचा प्रश्न ई एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते उत्तर एक मूलद्रव्यांची संयुजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते दोन गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते म्हणूनच एकाच गणातील मूलद्रव्य समान संयुजा दर्शवतात उदाहरणार्थ गण एकमधील मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉन एक आहे म्हणून गण एकमधील मूलद्रव्यांची संयुजा एक आहे त्याचप्रमाणे गण दोनमधील मूलद्रव्यांची संयुजा दोन आहे ओ तिसऱ्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता अठरा असूनही तिसऱ्या आवर्तामध्ये फक्त आठ मूलद्रव्य आहेत उत्तर आधुनिक आवर्तसारणीत सात आडव्या ओळी असून त्यांना आवर्त म्हणतात आवर्तात मूलद्रव्य आणि मूलद्रव्ये त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडली आहेत तिसऱ्या आवर्तात आठ मूलद्रव्य आहेत व या आवर्ताची इलेक्ट्रॉन धारकता अठरा आहे आता आपण इथे तक्त्यामध्ये तिसऱ्या आवर्ताची आठ मूलद्रव्य आणि त्याचा अणुअंक पाहणार हो। आहोत अणुअंक आणि मूलद्रव्य अणुअंक अकरा याचं मूलद्रव्य आहे सोडियम अनुअंक बारा याचं मूलद्रव्य आहे मॅग्नेशियम अनुअंक तेरा याचं मूलद्रव्य आहे ॲल्युमिनियम अणुअंक चौदा याचं मूलद्रव्य आहे सिलिकॉन अणुअंक पंधरा याचं मूलद्रव्य आहे फॉस्फरस अणुअंक सोळा याचा मूलद्रव्य आहे सल्फर अणुअंक सतरा याचा मूलद्रव्य आहे क्लोरीन आणि अणुअंक अठरा याचं मूलद्रव्य आहे आर्गॉन आर्गॉन हे तिसऱ्या आवर्तातील शेवटचे मूलद्रव्य आहे याची इलेक्ट्रॉन धारकता अठरा आहे यात इलेक्ट्रॉनचे अष्टक पूर्ण होते म्हणून आर्गॉन हे मूलद्रव्य शून्य गणात येत असल्याने तिसऱ्या आवर्तामध्ये आठ मूलद्रव्य आहेत प्रश्न क्रमांक आठ दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा अ के व एम या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असलेला आवर्त इसरा आ, शून्य संयुज असलेला गण गण अठरा ई संयुजा एक असलेल्या अधातूंचे कुल हॅलोजन कुल ई संयुजा एक असलेल्या धातूंचे कुल उत्तर आहे गण एक उ संयुजा दोन असलेल्या धातूंचे कुल उत्तर आहे गण दोन उ दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तांमधील धातू सदृश उत्तर आहे बोरॉन व सिलिकॉन ए तिसऱ्या आवर्तामधील अधातू उत्तर आहे फॉस्फरस सल्फर क्लोरीन व आर्गॉन ऐ संयुजा चार असलेली दोन मूलद्रव्य उत्तर आहे कार्बन व सिलिकॉन